नमस्कार, इंटिग्रेटिंग एन एपलेट इन अ वेब एप्लीकेशन या पाठात स्वागत। या पाठात जे एप्लीकेशन तयार करू त्यात नेटबीन्स आयडीई मध्ये एपलेट्स स्थापित करायला शिकू। तुम्ही प्रथमच नेटबीन्स वापरत असल्यास कृपया हे पाठ बघा। आयडीई पासून सुरुवात करण्यासाठी इंट्रोडक्शन टू नेटबीन्स, डेव्हलपिंग वेब ऍप्लिकेशन्स आणि डिझायनिंग जीयूआयएस हे पाठ सुद्धा बघा। आयडीई बद्दल जाणून घ्या। हे सर्व पाठ स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाइटवर तुम्ही बघू शकता। आपण या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम उबंटू व्हर्जन 11.04 आणि नेटबीन्स आयडीई व्हर्जन 7.1.1 वापरू। या पाठात ऍपलेट बनवणे, ऍपलेट कार्यान्वित करणे आणि वेब ऍप्लिकेशन मध्ये ऍपलेट एम्बेड करणे। आता प्रोजेक्ट बनवण्यासाठी आयडीई उघडा। फाइल मधील न्यू प्रोजेक्ट वर जाऊन जावा क्लास लायब्ररी बनवा। नेक्स्ट क्लिक करा। प्रोजेक्टला नाव द्या। आपण सैंपल ऍपलेट नाव देऊ। तुमच्या सिस्टमवर योग्य डायरेक्टरी लोकेशन म्हणून सेट करा। प्रोजेक्ट बनवण्यासाठी फिनिश क्लिक करा। पुढे ऍपलेट सोर्स फाइल बनवू। सैंपल ऍपलेट प्रोजेक्ट नोड वर राइट क्लिक करा। प्रॉपर्टी विंडो उघडण्यासाठी प्रॉपर्टीज सिलेक्ट करा। प्रोजेक्ट साठी हवा असलेला सोर्स आणि बायनरी फॉरमॅट सिलेक्ट करा। हे जेडीके चे योग्य वर्जन निवडल्याची खात्री करण्यासाठी आहे। उदाहरणार्थ जेडीके चे नवे वर्जन निवडले असल्यास जावा ब्राउजर प्लगइन्स चे जुने वर्जन असलेल्या मशीनवर हे ऍपलेट काम करणार नाही। आपला ब्राउजर जावा ब्राउजर प्लगइन्स सपोर्ट करत असल्यामुळे जेडीके से अद्ययावत वर्जन निवडू। ओके क्लिक करा। सैंपल ऍपलेट प्रोजेक्ट नोड वर पुन्हा राइट क्लिक करा आणि न्यू मधील ऍपलेट सिलेक्ट करा। कॉन्टेक्स्चुअल मेनूत ऍपलेट पर्याय न मिळाल्यास अदर वर क्लिक करा। कॅटेगरीज खालील जावा सिलेक्ट करा आणि ऍपलेट बनवण्यासाठी फाइल टाइप्स खालील ऍपलेट सिलेक्ट करा। क्लास नेम मध्ये सैंपल आणि पॅकेज मध्ये org.me.hello टाइप करा। फिनिश क्लिक करा। दिलेल्या पॅकेज मध्ये आयडीई ऍपलेट ची सोर्स फाइल बनेल। हे बघण्यासाठी प्रोजेक्ट विंडोतील सोर्स पॅकेज नोड एक्सपांड करा। सोर्स एडिटर मध्ये ऍपलेट सोर्स फाइल उघडेल। आता ऍपलेट क्लास घोषित करू। आपल्याकडे साध्या ऍपलेट साठी एक कोड आहे, जो स्यान हा बॅकग्राउंडचा रंग आणि रेड हा फोरग्राउंडचा रंग सेट करेल आणि ऍपलेट मधील पुढील मेथड्स कशा क्रमाने कार्यान्वित केल्या जातील याचा मेसेज देईल, जसे की init, start आणि paint मेथड्स कॉल करून ऍपलेट सुरू होईल। हा संपूर्ण कोड कॉपी करून IDE मधील उपलब्ध कोड वर पेस्ट करत आहे। प्रोजेक्ट विंडोतील sample.java फाइल वर राइट क्लिक करा आणि कॉन्टेक्स्चुअल मेनूतील रन फाइल सिलेक्ट करा। ऍपलेट समाविष्ट असलेली sample.html ही लॉन्चर फाइल बिल्ड फोल्डर मध्ये बनेल, जी तुम्ही फाइल्स विंडोत पाहू शकता। sample.html फाइल ऍपलेट व्ह्यूअर मध्ये ऍपलेट उघडले आहे, जे स्क्रीनवर मेसेज दाखवत आहे। ऍपलेट व्ह्यूअर बंद करू आणि वेब ऍप्लिकेशन मध्ये हे ऍपलेट समाविष्ट करू, ज्यामुळे यूजरला ऍपलेट उपलब्ध होईल। असे करण्यासाठी वेब ऍप्लिकेशन बनवू। कॅटेगरीज खालील जावा वेब आणि प्रोजेक्ट्स खालील वेब ऍप्लिकेशन सिलेक्ट करा। नेक्स्ट क्लिक करा। प्रोजेक्टला हॅलो सैंपल ऍपलेट नाव देऊन फिनिश क्लिक करा।
Next क्लिक करा. योग्य सर्व्हर निवडलेला असल्यास प्रोजेक्ट बनवण्यासाठी फिनिश वर क्लिक करा. जावा प्रोजेक्ट सैंपल ऍपलेट हे वेब प्रोजेक्ट हेलो सैंपल ऍपलेट मध्ये समाविष्ट केल्यास आपण IDE ला वेब ऍप्लिकेशन तयार करताना ऍपलेट बनवण्याची सुविधा देतो. म्हणून जेव्हा sample.java ऍपलेट मॉडिफाय करू तेव्हा बिल्ड होताना IDE ऍपलेट चे नवीन वर्जन तयार करते. आता प्रोजेक्ट विंडो मध्ये हेलो सैंपल ऍपलेट प्रोजेक्ट नोड वर राइट क्लिक करा आणि प्रॉपर्टीज क्लिक करा. आपले ऍपलेट जावा प्रोजेक्ट मध्ये आहे. जार फाइल समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या डाव्या बाजूच्या मेनूतील पॅकेजिंग निवडा. ऍड प्रोजेक्ट क्लिक करा आणि ऍपलेट क्लास असलेले जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा. येथे सैंपल ऍपलेट सिलेक्ट करा. ऍड प्रोजेक्ट जार फाइल्स क्लिक करा. ऍपलेट सोर्स फाइल समाविष्ट असलेली जार फाइल टेबल मध्ये दिसत आहे. ओके क्लिक करा. आता हेलो सैंपल ऍपलेट प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोजेक्ट विंडो मध्ये त्यावर राइट क्लिक करा आणि क्लीन आणि बिल्ड वर क्लिक करा. आता हे प्रोजेक्ट बनेल तेव्हा मूळ सैंपल ऍपलेट प्रोजेक्ट मध्ये ऍपलेट्स जार फाइल तयार होईल. फाइल विंडो मध्ये जाऊन हेलो सैंपल ऍपलेट प्रोजेक्ट नोड एक्सपांड करा. बिल्ड आणि वेब फोल्डर खाली जार फाइल समाविष्ट झालेल्या बघू शकतो. आता HTML फाइल मध्ये ऍपलेट समाविष्ट करणार आहोत. प्रोजेक्ट विंडो वर जाऊन हेलो सैंपल ऍपलेट प्रोजेक्ट नोड वर राइट क्लिक करा. न्यू सिलेक्ट करून HTML फाइलचा पर्याय निवडा. जर कॉन्टेक्स्चुअल मेनू मध्ये HTML हा पर्याय मिळाला नाही तर अदर वर क्लिक करा. कॅटेगरीज खालील वेब आणि फाइल टाइप्स खालील HTML सिलेक्ट करून नेक्स्ट क्लिक करा. HTML फाइलला नाव द्या. आपण माय ऍपलेट नाव देऊन फिनिश वर क्लिक करू. आता पुढे myapplet.html फाइल मधील बॉडी टॅग्स मध्ये ऍपलेट टॅग समाविष्ट करू. आपल्याकडे ऍपलेट कोड आहे. आता हे क्लिपबोर्ड वर कॉपी करून HTML फाइल मधील बॉडी टॅग्स मध्ये पेस्ट करा. आता HTML फाइल कार्यान्वित करू. प्रोजेक्ट विंडोतील myapplet.html वर क्लिक करून रन फाइल सिलेक्ट करा. सर्व्हर HTML फाइल IDE च्या डिफॉल्ट ब्राउजर मध्ये ठेवेल. आता सर्व्हरने HTML फाइल IDE च्या डिफॉल्ट ब्राउजर मध्ये ठेवल्यावर आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसेल. आता असाइनमेंट. IDE मध्ये आणखी एक साधे बॅनर ऍपलेट बनवा ज्यात ऍपलेटच्या विंडोत मेसेज स्क्रॉल होईल. वेब ऍप्लिकेशन मध्ये ऍपलेट एम्बेड करा आणि वेब प्रोजेक्ट मध्ये जार समाविष्ट करा. शेवटी HTML फाइल बनून कार्यान्वित करा. आपण मूव्हिंग बॅनर ऍपलेट बनवले आहे. हे प्रोजेक्ट उघडून कार्यान्वित करू. विंडो मध्ये स्क्रॉल होणारा मेसेज असलेले ऍपलेट उघडलेले दिसेल. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.